इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. जत शहरातील विठ्ठलनगर परिसरात पावसाचे पाणी शिरले घरात. जागर फाउंडेशनचा मदतीचा हात जत नगर परिषदेस आली उशिरा जात. जत येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जत सांगोला राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे होत असताना या प्रभागातील नगरसेवक नगर परिषदेतील एकही कर्मचारी या प्रभागात फिरकत नसल्याने तेथील नागरिकातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 1 पश्चिमेस आलेल्या नागरी वस्तीलगतच जत सांगोला राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असून या महामार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या गटारी बांधण्यात आल्या आहेत. महामार्गाची उंची जास्त असल्याने महामार्गालगत असलेली घरे खाली गेली आहेत. त्यामुळे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ते पाणी परिसरात असलेल्या घरांमध्ये शिरते. विठ्ठलनगरमध्ये आज पाऊस पडलेला आहे आणि ते गटारीचं पाणी आमच्या घरात शिरलेलं आहे. नगरपालिका कुठला आमची दाद घेत नाही. ह्याच्या पलीकडे बी असं पाऊस येऊन माझी नातं अपघात झालेला आहे. मग आता आमच्या आहे त्या घरातला अपघात व्हायची वाट बघायला का नगरपालिकेच्या. बारकी बारकी मुलं 5-6 मुलं आहेत आमची. आता 4 खोल्या पाण्यानं भरलेत. त्याचं काय निर्णय लावताय का काय पुढं आमच्या जायच्या अपेक्षा बघताय बघा. कचरा काढायला लोक येतात का? कचरा काढायला लोक सुद्धा येत नाहीत. आली तर काढ म्हणलं तर काढत नाही ती. आमचं टाईम झाला म्हणून पळून जाते. मैतला स्थानिक नगरसेवकाला तुम्ही कळवलं का? कळवलंय की काय म्हणले तिने? या प्रकारानंतर जागर फाउंडेशनचे संस्थापक व जतनगर परिषदेचे माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा हात पुढे केला. जॉकेश अदाटे, जत.